दरम्यान चाकणमधील हिंसाचारामागे कोण असा प्रश्न आता समोर आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चानं खेड बंदचं आयोजन केलं होतं. याच बंद दरम्यान हिंसाचार जाळपोळ करणारे मराठा आंदोलनातले कार्यकर्ते नाहीत असं आयोजकांचं म्हणणं आहे. स्थानिकांची भूमिकाही तीच आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आयोजकांना वगळलंय, त्यामुळे हिंसाचार घडवला कोणी याचा शोध घेतला जातोय. प्रचंड जाळपोळ, पोलिसांवरील हल्ले आणि अनियंत्रित जमाव असं भयावह चित्र चाकणमध्ये सोमवारी होतं. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चानं खेड तालुका बंद पुकारला होता. मात्र जाळपोळ आणि तोडफोड करणारे कार्यकर्ते मराठा आंदोलनातील नाहीत. उलट काही दंगेखोरांना आम्हीच पकडून दिलं असं आयोजकांचं म्हणणं आहे. जे समाजकंटक होते त्यांना आम्ही प्रयत्न केला पकडण्याचा. त्यातले एक दोन तीन कार्यकर्ते आम्ही त्यांना पकडून दिले सुद्धा आहे. प्रत्येक दुकानदार त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला, तर सुद्धा रेकॉर्डिंग त्याचं आहे. त्यात तुम्ही एंटीबॅग करून लोकांसमोर कारवाई, कडक कारवाई करा. पोलिसांनीही 3 ते 4 हजार समाजकंटकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र त्यातून आयोजकांना वगळलं आहे, त्यामुळे दंगेखोर बाहेरचे होते या म्हणण्याला पुष्टी मिळाली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलवरील व्हिडिओ ह्याच्याच आधारे पोलीस आता या समाजकंटकांचा शोध घेत आहेत. पण जे समाजकंटक लोक आहेत, नॉर्मल जे मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक नव्हे, पण जे समाजकंटक लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. जे आम्हाला व्हिडिओमध्ये किंवा सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये जे समाजकंटक पब्लिक प्रॉपर्टी किंवा पोलिसांच्यावर हल्ला करतील त्या सर्वांची चौकशी केली. मराठा आरक्षणासाठीच्या चाकण बंदला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यांनीही हिंसाचारात बाहेरचे तरुण होते असं म्हटलं आहे. जे पोलिसांना मारत होते पोलीस लपून बसत होते, पण आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पुढे आले, त्या समाजकंटकांना आम्ही पिटाळून लावलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं दंगल आटोक्यामध्ये आली. चाकणमधील जनजीवन दुसऱ्या दिवशी पूर्वपदावर आले. वाहतूकही सुरळीत झाली आहे. हिंसाचाराच्या खुणा मात्र अजूनही ताज्याच आहेत. त्याचबरोबर हा सर्व हिंसाचार कुणी केला हा प्रश्न कायम आहे. कालच्या हिंसाचारामध्ये चाकणच्या बाहेरची लोक होते, चाकणच्या बाहेरची मुलं होती, आणि पोलिसांनीही आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला नाहीये. त्यामुळं पोलिसांसमोर आता मोठं आव्हान असणार आहे की चाकण हिंसाचाराला जबाबदार कोण आहे त्यांना शोधून काढण्याचा. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटणकर, चाकण, पुणे.